श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे. असं होतं ना आपल्यासोबत की आपण स्वामी महाराजांची भरपूर सेवा करतो, पण महाराज आपली भरपूर अशी परीक्षा घेतात, पण नक्कीच आपल्याला आशेचा किरण दाखवतात. आजचा अनुभव आहे एक स्वामी भक्त ताई यांचा. त्या ताई सांगतात की ताई, स्वामी महाराज माझी भरपूर परीक्षा घेतात, काहीच सांगू शकत नाही एवढी परीक्षा घेतात. मी नेहमी ह्या विचारात असते की स्वामी महाराज मला कधी माझं उत्तर देतील, कधी मला चांगला अनुभव देतील. ताई, असंच माझ्या मनामध्ये सतत चालू राहायचं. आणि पण माझ्या मनाला एक सरळ असा प्रश्न जो हा पडलेला होता की कधी चांगलं होईल, याचं उत्तर स्वतःच्याच मनाला भेटलं की खरंच स्वामी महाराज भक्तांची परीक्षा तर घेतात, पण नक्कीच चांगलं करतील. आणि हा शब्द मी माझ्या डोक्यामध्ये ठेवला होता. ताई, माझ्या गावामध्ये गुरु हे दत्त महाराजांचं जे पारायण असतं ते सप्ताह सुरू होता, आणि दत्त महाराजांची जयंती खूप चांगल्या उत्सवानं साजरी होत असते. आणि मी भरपूर निगेटिव्हिटीमध्ये गेलेली होती. मला तिथे पारायण करायला जायचे होते, पण आमच्या इथलं कोणीतरी वारल्यामुळे आम्हाला सुतक होतं, ते शक्य नव्हतं. मग मी तिथे मठामध्ये 7 दिवस सेवा करायला जायची 3 तासासाठी. त्याच्या आधी भरपूर निगेटिव्हिटीनी मी राहायचे, डोक्यामध्ये नसले ते विचार यायचे. ताई, मला काहीच कळायचं नाही की हे माझ्यासोबत असं का होत आहे. मग एके दिवशी, आता तुम्ही जेव्हा प्रदीपदादांच्या मठामध्ये गेल्या होत्या, तुम्ही लाईव्ह आरती दाखवली, तेव्हा मी ती लाईव्ह आरती बघितली ताई. आणि तेव्हा दादांनी त्यांचे अनुभव सांगणं सुरू केले होते, आणि त्याच्यामध्ये दादांनी म्हटलं की खरंच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. खरंच तुम्ही 25% तरी विश्वास ठेवा, स्वामी महाराज नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. खरंच ताई, माझा हा प्रश्न होता की माझ्या पैशांचा प्रश्न होता, तो प्रश्नसुद्धा मी विसरलेली होती ताई. पण माझ्या मनामध्ये एकच होतं की दादांनी म्हटलं आहे ना की खरंच स्वामी महाराज आहेत आणि विश्वास ठेवा. ताई, माझा 100% विश्वास बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माणसाचा फोन आला आम्हाला की व्याज बिलकुल देऊ नका, जेवढी रक्कम आहे ती दिली तरी चालेल. ताई, खरंच हा माझ्यासाठी चमत्कार आहे. मला टेन्शन आलं होतं की व्याज कसं देऊ आणि ही राहिलेली रक्कम कशी देऊ. दादांनी रात्री म्हटलं लाईव्हमध्ये तुमच्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती पाहिलं ताई, जेव्हापासनं चॅनल पाहत आहे तेव्हापासनं स्वामींवरचा विश्वास वाढत चाललेला आहे. ताई, तुम्हीच आज मला दादांच्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये पण ॲड केलेलं आहे. खरंच ताई, धन्य आहे मी दादांचं त्या दिवशीचं लाईव्ह बघितलं आणि खरंच मनाला पॉझिटिव्हिटी मिळाली, माझं उत्तर मला मिळालं. जर काही चूकभूल झाली असेल तर ताई आणि दादा मला माफ करा. बघा, या ताईंचा अनुभव की मनामध्ये प्रश्न चालू होता, पण दादांनी तिथनं उत्तर दिलं म्हणजे त्यांना कळलं की स्वामींवर किती विश्वास ठेवावा. आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्यांना चमत्कार दिसला. म्हणून म्हणते, 25% समोरचा विश्वासाने सेवा देतो, तर 15% तरी विश्वासाने तुम्ही करा. बघा, नक्कीच तुम्हाला पण असेच अनुभव येतील. हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.